तीन महिन्यापूर्वी राज्यातील सरकार बदललं. उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री पद जाऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सरकार दरबारी हालचाली वाढल्याच्या चर्चा आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून श्रीकांत शिंदे अनेक ठिकाणी दिसत आहेत. शिंदे सेनेच्या आसाम दौऱ्याचे नियोजन ते राज्यभरातील सभा यांच्यामुळे ते चर्चेत आहेत. पण या चर्चासोबतच सत्तेतल्या अनेक निर्णयात त्यांच्या सहभागाच्या महत्वपूर्ण चर्चा देखील आहेत. अशाच काही चर्चांविषयी आज आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी प्रवीण सरोसे लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत करतो. श्रीकांत शिंदे यांची सभा आणि आदित्य ठाकरे यांच्या सभेची परवानगी नाकारली. शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोडमध्ये सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांची हेटाळणी केली. तसंच मतदारसंघात येऊन सभा घेऊन दाखवा हे आव्हान सत्तार यांनी दिलं होतं. त्यानंतर आदित्य ठाकरेंनीही सत्तार यांचं आव्हान स्वीकारत सिल्लोडमध्ये सभा लावली. आदित्य ठाकरे यांची सिल्लोडमध्ये सभा होणार, शिवसंवाद यात्रा काढणार असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जाहीर केलं होतं. त्याला प्रत्युत्तर म्हणून सत्तार यांनी 7 नोव्हेंबरला खासदार श्रीकांत शिंदे यांची सभा सिल्लोडमध्ये ठेवली. मात्र महावीर चौकातील सभेसाठी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेत आदित्य ठाकरे यांना दिलेली परवानगी नाकारण्यात आली. सभेला ते मैदान नाकारण्यात आल्यानंतर पर्याय म्हणून आंबेडकर चौकातील मोकळ्या मैदानात सभेला परवानगी देखील देण्यात आली. पण रात्रीतून सूत्रे हल्ली आणि सभा रद्द होऊन आता सिल्लोडमध्ये फक्त सत्कार आणि लिहाखेडी भागात शेतकरी संवाद यात्रा असा नवा एक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. पण यामध्ये श्रीकांत शिंदे यांचा करिश्मा मात्र दिसून आला. त्यानंतर आव्हाड यांच्या अटकेमागे शिंदेच असा एक प्रश्न उपस्थित होऊ लागला. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना काही दिवसांपूर्वी एका प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा देखील दाखल झाला. आव्हाड यांच्यावर ज्या कार्यक्रमानंतर गुन्हा दाखल झाला त्याच कार्यक्रमात श्रीकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये काहीशी तुतू मेमे झालं होतं. त्यामुळेच आव्हाड यांच्या अटकेमागे शिंदे आव्हाड वादाची किनार तर नव्हती असं मानलं जात होतं. अनेकांच्या म्हणण्यानुसार एकनाथ शिंदे आणि आव्हाड यांच्यातील संबंध फारसे तणावाचे नसले तरी मुख्यमंत्री पुत्र श्रीकांत शिंदे आणि आव्हाड यांची मात्र अजिबातच पटत नाही अशा चर्चा आहे. तुकाराम मुंडे यांच्या बदली मागे नाराजी नेमकी कोणाची असा देखील एक प्रश्न उपस्थित होत आहे. आपल्या आक्रमक कामाने आणि सततच्या बदलीमुळे कायमच प्रसिद्धीमध्ये असलेले तुकाराम मुंडे यांची केवळ 3 महिन्यामध्ये आरोग्य विभागातून तात्काळ बदली करण्यात आली. या बदली मागे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा दबाव असल्याची जोरदार चर्चा सुरू होते. तुकाराम मुंडे यांना खरं तर तानाजी सावंत यांच्या विभागावर वचक ठेवण्यासाठी नियुक्ती दिल्याची चर्चा होती. तानाजी सावंत यांनी मुंडे यांच्याशी चांगलं जुळवून घेतलं. बेशिस्त आणि कामचुकार डॉक्टर आणि कर्मचारी यांच्यावर वचक बसवण्यास देखील त्यांनी सुरुवात केली होती. त्यांच्या नाराजीच्या अनेक तक्रारीही मंत्री सावंत यांच्याकडे आल्या असल्या तरी त्याची फारशी काही दखल घेतली गेली नाही. पण यातील काही तक्रारी आरोग्य सेनेच्या मार्फत श्रीकांत शिंदे यांच्याकडे देखील गेल्या होत्या. त्यासोबत गेल्या महिन्याभरात आरोग्य विभागातील काही प्रस्ताव तुकाराम मुंडे यांच्याकडे पाठवण्यात आले होते. या प्रस्तावाचं काय झालं याबाबत मुंडेंना विचारण्यात आले असता हे प्रस्ताव मान्य होणार नाहीत असे मुंडेंनी सांगितल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळेच ही नाराजीच मुंडे यांच्या बदलीचं कारण ठरल्याचं बोललं जात आहे. राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आदित्य ठाकरे पर्यावरण खात्याचे मंत्री होते. पण आदित्य ठाकरे त्यांच्या मंत्रालयाबाहेरही अनेक मंत्रालयात लक्ष घालत असल्याच्या चर्चा होत्या. अगदी शिवसेना फुटल्यानंतरही अनेक मंत्र्यांनी आदित्य ठाकरे यांच्या या कार्यपद्धतीवरही टीका केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे यांच्यानंतर श्रीकांत ठाकरे यांच्याही सत्तेतल्या सहभागाच्या चर्चा पॉवर कॉरिडॉरमध्ये चालू आहेत. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीच्या यूट्यूब पेजला. तसेच लेट्सअप मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.